मुंबईचा झपाट्याने विकास होतोय आणि अशा वेळेला फक्त झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आपले बांधव ह्यांना मात्र विकासाचा काहीच उजेड दिसत नसेल तर त्यांना आपण न्याय कधी देणार? विजय चौगुले या सर्वांनी माझ्याकडे मागणी केली की हा विषय आहे फार महत्वाचा आहे. बऱ्याच वर्षापासून भिजत घोंगडे पडले परंतु ह्यांच्या प्रश्नावर काही उत्तर मिळत नाही. ह्या झोपडपट्ट्यांमध्ये किती वर्ष लोकांनी खितपत पडायचं हा प्रश्न समोर आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की हा मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे, खूप व्यापक आहे, छोटी गोष्ट नाही. एक प्रकारचं हे शिवधनुष्य आहे आणि हे शिवधनुष्य उचलायचं तर त्याच्या मागे राज्य सरकारची ताकद उभी असली पाहिजे. पण राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आणि ह्या सगळ्या झोपडपट्ट्या आमच्या उद्योग विभागाच्या MIDC च्या जमिनींवर असल्यामुळे माझं कर्तव्य आहे, मी येईन, मी या सगळ्यांशी बोलेन. पुढे जो निर्णय करायचा आहे तो राज्य शासनाने करायचा आहे, पण त्यांच्या राज्य शासनाकडे जाण्यापूर्वी या लोकांशी एकदा आपल्याला बोललं पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला त्यांच्या वतीनं चांगल्या प्रकारे आग्रह धरता येईल. खरी गोष्ट आहे की नवी मुंबई हे शहर राज्य शासनानं नव्यानं वसवलं. पूर्वी इकडे स्थानिक लोकांची छोटी छोटी गावं होती, मग हे बेलापूर असेल, ऐरोली असेल, नेरूळ असेल, कोपरखैरणे असेल, शिरवली असेल, किती गावं आणि वसाहती उभ्या करून पायाभूत सुविधा निर्माण करून नवी मुंबई हे शहर आज आपण मूर्त स्वरूपाला आलेलं बघतो. झपाट्यानं विकास झाला, चांगल्या इमारती उभ्या राहिल्या, टोल एजंट टॉवर उभे राहिले, उद्यानं आहेत, उड्डाणपूल आहे, रेल्वे सुरू झाली, शाळा कॉलेजेस कारखाने उद्योग धंदे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण हा सगळा विकास होत असताना आमचे झोपडपट्टीत राहणारे बांधव मात्र बघतच राहिले. त्याच आपल्या जुन्या झोपड्यांसारख्या घरांमध्ये कुठे पत्रे लावले, कुठे वर छप्पर आहे असलं तर गळते, पावसाळ्यात दैना उडते, अशा परिस्थितीत आजूबाजूला मात्र चमकदार विकास होताना ते बघत राहिले. आणि ही जी काही विसंगती आहे, एका बाजूला चकचकी टोलेजंग टॉवर आणि दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या, माणसं आपल्याच देशाची, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या नवी मुंबईची, काही जण आरामशीर व्यवस्थित घरांमध्ये राहतात, सर्व सुखसोयी आहे, आणि बाकीचे बांधव हे मात्र दुर्दैवानं अशा वस्त्यांमध्ये राहतात. रस्ते आहेत तर आहेत, पाणी मिळतं तर मिळतं, वीज येते गायब होते, किती अडचणी आहे, आजारपणाची रोगराईची भीती, आरोग्याचा ठिकाणा नाही. आणि ह्या सगळ्या मंडळींना राहायला चांगलं घर मिळालं पाहिजे, त्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे. ह्याचा पहिला विचार हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केला आणि मुंबई शहरामध्ये 40 लाख झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना हक्काचं पक्कं घर मिळवून द्यायचं असा त्यांनी निश्चय केला. एक समिती नेमली आणि त्यानंतर कायदा केला, केवळ घोषणा नाही केली, कायदा केला, झोपडपट्टी सुधार कायदा. काही कारणांमुळे
आणि ते विकासकांच्या हातामध्ये त्या योजना पुढच्या काळात गेल्यामुळे मुंबईमधल्या सगळ्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न सुटला नाही, परंतु काही झोपडपट्ट्यांचा विकास व्हायला लागला. मूळचा ते जे तत्व आहे, तो जो नियम केलेला आहे, कायदा केलेला आहे, जी योजना आहे त्याच्यात काही चूक नाही. स्वप्न काय होतं, ह्या सर्वांना मी पक्क घर देईन, हक्काचं घर देईन. हे नव्या मुंबईमध्ये झालंच नाही. नव्या मुंबईमध्ये इतके दिवस तुम्ही भोळे भाबडेपणाने अशा लोकांच्या मागे गेलात ज्यांचा समाचार राजन बिचारे यांनी घेतला की ते केवळ भूलभुलैया दाखवत तुम्हाला झुलवत राहिले. पण तुमचा विचार काहीच नाही, बाकीच्या गोष्टी होत राहिल्या ना, सगळ्या सगळा विकास होत राहिला. मग हे का नाही झालं, कुणीतरी ठामपणे त्याच्या मागे उभं राहावं लागतं. आज मला अभिमान आहे की ही मंडळी तुमच्या मागे ठामपणानं उभी राहिली. आणि बाळासाहेबांचं ते स्वप्न पूर्ण करायचं असा निश्चय त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, उशीर का होईना, पण तो आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकार आहे, या उद्धव ठाकरे सरकारच्या कारकिर्दीतच तुम्हाला तुमची हक्काची घर मिळण्याचा मार्ग पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. निर्णय झाला पाहिजे, निर्णयासाठी काय काय करायला पाहिजे ते आम्ही बघतो, आम्ही करू, आम्ही अगदी जीवाचा आटापिटा करू, परंतु एकदा ठरवल्यानंतर ह्या गोष्टीतून आता माघार नाही. आम्हाला भूलबाजी जमत नाही, खोटी आश्वासन द्यायची, लोकांना भूलभुलैया करायचं हे जमत नाही. कारण मी सुद्धा बाळासाहेबांचा शिष्य आहे. साहेब त्यावेळेला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगायची, जे तुम्हाला जमत असेल ते कबूल करा. निवडणुकीमध्ये जाहीरनामे दिले जातात, सगळे पक्ष जाहीरनामे देतात, या निवडणुकी हे करू ते करू ते करू. साहेब म्हणायचे, जाहीरनामा नाही आणि काही जाहीर करू नका, वचन द्या, शब्द द्या, आणि दिलेली वचन दिलेले शब्द पूर्ण करा. आणि म्हणून शिवसेनेच्या जाहीरनाम्याला शब्द पडला वचननामा. हे निवडणुकीचं आहे, ह्याचा आणि ह्या कामाचा हे जे आज आपण जमलो त्याचा निवडणुकीचा संबंध नाही. परंतु साहेबांचं मार्गदर्शन काय होतं, जे जमत असेल, जे शक्य आहे तुमच्या हातून होईल, तुमची कुवत आहे, ते काम कबूल करा. आणि एकदा शब्द दिला तर तो पूर्ण करायला मागे पडू नका, कमी पडू नका. एमआयडीसीची सगळी जमीन एकनाथ शिंदे माझ्याकडे आले, आपले गृहनिर्माण मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री. ते म्हणाले की आम्ही ह्या सगळ्या जुन्या इमारती आता मोडकळीला आलेल्या आहेत, त्या पाडून त्यांच्या चांगल्या इमारती बांधायचं ठरवलंय. त्यामुळे त्यांच्यावर जो शिक्का पडलाय अवैध बेकायदा तो जाईल आणि ह्या सगळ्या लोकांना चांगलं पक्क सुरक्षित घर राहील की पुढे ते 50-100 वर्ष टिकेल. आणि सरकारने तो निर्णय घेतलाय क्लस्टर हाऊसिंगचा, समूह विकासाचा, तर त्या तुमच्या MIDC च्या जमिनी आहेत, तुम्ही महापालिकेला हस्तांतरित करा. कठीण प्रश्न होता. आम्ही काय सांगू शकत होतो, एक तर ते आम्हाला द्या विकास करायला किंवा SRAला, परंतु हा जो महापालिकेचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने आणि स्वतः पालकमंत्री जबाबदारी घेत आहेत म्हटल्यानंतर मी आमच्या संचालक मंडळासमोर तो प्रस्ताव नेऊन तिथली सर्व जमीन ही ठाणे महानगरपालिकेला झोपडपट्टी किंवा त्या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी विकसित करायची परवानगी दिली, हस्तांतरित केली. आता त्यांचं काम चालू आहे. दोन उदाहरणं आहेत. तेव्हा आता काय करायचं, तर आता मी MIDC ला सूचना देतोय की ह्या सगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या किती आहेत, तर एकूण 29 ठिकाणी अशा ह्या वस्त्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 300 एकर जमीन व्यापून टाकली आहे ह्या झोपडपट्ट्या.
30-35-40 हजार काहीचा असेल तो आकडा, एवढ्या संख्येनं कुटुंब राहत आहेत. राजन बिचारेंचा अंदाज आहे 1 लाख कुटुंब राहतात, हे तर फारच प्रचंड आहे, माहिती नाही आता. कारण काही जमिनी ह्या इतर खात्यांच्या असू शकतात, MIDC च्या आहेत, तसं काही सिडकोच्या असतील, कोणाच्या असतील, पण MIDC च्या जमिनींचं नियोजन करण्याचा आमचा अधिकारच आहे. तेव्हा ते तर आम्ही सुरूच करणार. ह्या सगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं पहिल्यांदा सर्वेक्षण करणं, त्याचा सर्व्हे करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं ते जर करायचं असेल तर तुमच्या सहकार्याची गरज आहे. कारण हे कोणासाठी करणार? तुमच्यासाठी. सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार होईल, तो सरकारकडे आम्हाला द्यावा लागेल आणि मंत्रिमंडळ त्याला मंजुरी देईल. म्हणजे मंत्रिमंडळाकडे आम्ही मंजुरी मागू. आणि ही सगळी नगरं कोणती आहेत तुम्ही बघा, तुम्ही पण त्या त्या नगरांमधले आलेले असाल. यादव नगर, गणपतीपाडा, रामनगर, विष्णू नगर, कन्हैया नगर, इल्टन पाडा, पांढरी नगर, सुभाष नगर, साठे नगर, पाटीलवाडी, चिंचपाडा, गवतेवाडी, बहिराम नगर, पुन्हा दुर्गा नगर, आंबेडकर नगर, विटावा, बिंदू माधव नगर, नामदेव नगर, संजय गांधी नगर, आंबेडकर नगर, महात्मा गांधी नगर, अश्विन कुवारी, कातकरी पाडा, भीम नगर, गौतम नगर, पंचशील नगर, साईबाबा नगर, संभाजी नगर, इंदिरा नगर, कातकरी पाडा, वारली पाडा, गणपती पाडा पार्ट 2, आंबेडकर नगर TN, श्रमिक नगर, शिवशक्ती नगर TS, हनुमान नगर, सावली विलेज, महात्मा गांधी नगर, गणेश नगर TL, भोसरी, शिवाजी नगर, हे एवढी माझ्याकडे MIDC च्या जागांवर असलेल्या नगरांची नावं आहेत. बरोबर आहेत ना? शिकली असली, राहिली असली, तर त्याचा समावेश केला जाईल. कारण सर्वेक्षण झाल्याशिवाय वस्तुस्थिती समोर येणार नाही. तेव्हा आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, आम्ही तर पुढे काय करणार आहोत? MIDC सगळ्या ह्या नगरांचं सर्वेक्षण करेल, एक अहवाल तयार करेल, तो अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना विनंती करू. आता पण हा सर्वेक्षण करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून घ्यावा लागेल, तो घेऊ आम्ही, पण मंत्रिमंडळासमोर जावं लागेल आणि ते जाण्यासाठी पूर्ण परिपूर्ण असं सर्वेक्षण लागेल, त्याशिवाय काहीच पुढे जाता येणार नाही. तेव्हा आम्ही हे सर्वेक्षणाचं काम सुरू करावं का? आमचा हेतू असा आहे की केवळ ते मॅचबॉक्स सारखे, काड्याच्या पेटीसारखे ब्लॉक बनवून द्यायचे नाही, तर राहण्यालायक घरं द्या, सर्वंकष नागरी वसाहत व्हावी, की ज्या वसाहतीमध्ये पूर्ण सुविधा असतील. पाणी आणि वीज तर MIDC कडे आहेच. तुम्हाला माहिती आहे की MIDC च्या पाणी योजना आहे, एवढ्या सगळ्या उद्योगांना आणि शहराला पण MIDC पाणी देतं. नवी मुंबई महानगरपालिकेला सुद्धा जिथे पाणी महापालिका देऊ शकत नाही अशा भागात MIDC पाणी देत आहे. ते पाणी आहे आमच्याकडे, विजेची व्यवस्था पण MIDC ने केली आहे, ती होऊ शकते. पण नवीन येणाऱ्या नगरामध्ये केवळ घरामध्ये राहून नाही चालत, त्यासाठी सुविधा लागतात, शाळा, रुग्णालय, बाजारपेठा, करमणुकीची साधनं वगैरे वगैरे, ही सगळी ज्याच्यामध्ये तरतूद आहे अशी नगर, सर्वंकष विकसित नगर ह्या नव्या योजनेतून तयार व्हावीत असं आमचं उद्दिष्ट आहे. तुम्ही जर परवानगी दिली तर आम्ही सर्वेक्षण सुरू करतो. आणि मी ह्या आमच्या नेते मंडळींना सांगणार आहे की ह्या सर्व नगरांची, मी तर नाव घेतली 28-29 नगर आणखी असतील, त्यांची समन्वय समिती करा. ही समन्वय समिती MIDC शी, शासनाशी सतत चर्चा करत आहे. त्याच्यात तुम्ही मंडळी पण पाहिजे. म्हणजे सरकारचं काम, MIDC चं काम हे बरोबर रुळावर चाललंय का ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवता येईल. त्याच्यामध्ये जर काही तुमच्या सूचना असतील, काही अडचणी असतील, तर माझ्याकडे
एकनाथ शिंदेंकडे आपण सांगू शकतो किंवा समन्वय समिती किंवा समन्वय समित्या हे नेमायचं कामाची जबाबदारी मी आमची ही जी नेतेमंडळी बसलेली आहे खासदार साहेब आहेत विजय नांद्रे आहेत विजय चौगुले आहेत यांच्यावर सोपवत आहे. आणि तुम्हाला प्रश्न विचारत आहे की आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण सर्वे सुरू करायचं का तुम्हाला मान्य आहे हे दाखवायचं तर हात वर करून सांगा. कोणाचे हात खाली आहेत काय? शेवटी असं आहे की ज्या विकासात जनतेचा सहभाग नाही तो विकास कधीच पूर्ण होत नाही, त्यात अडथळे येतात. पण ज्या विकासामध्ये जनता मनापासून सामील होते सहभागी होते ते काम कोणालाही थांबवता येत नाही येणार नाही. तुम्ही एकजुटीने आणि मनापासून ह्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये सामील होत आहात ह्याची साक्ष म्हणून ह्याचा पुरावा म्हणून तुम्ही आता हात वर केलेले आहे त्या हातांचं दर्शन मला झालं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.